दिवसेंदिवस सर्वत्र वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारनं खबरदारीचा उपाय म्हणून वेगवेगळ्या उपाययोजना प्रभावीपणे राबवायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या वणी येथील सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट समितीच्या वतीनं राज्य शासनानं जारी केलेल्या आदेशांचं पालन करत सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. भाविकांनी दर्शनाला येण्यापूर्वी संकेतस्थळावरून दर्शन पास घेणं आता आवश्यक असणार आहे. शिवाय ऑनलाईन दर्शनाचाही पर्याय भाविकांसाठी विश्वस्त समितीच्या वतीनं खुला करण्यात आला आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची कोरोना लसीकरणाची किमान एक किंवा दोन्हीही मात्रा पूर्ण असणं आवश्यक असणार आहे. 10 वर्ष वयापेक्षा कमी आणि 65 वर्षावरील व्यक्तींना मंदिरात प्रवेश उपलब्ध होणार नाहीत. शिवाय मंदिर परिसरात आणि रोपवे मार्गाने येणाऱ्या भाविकांना मास्कचा वापर अनिवार्य असणार आहे. सामाजिक सुरक्षित अंतर पाळून आरोग्य नियमावलीचं पालन करून भाविकांना सप्तशृंगी देवीचं दर्शन घेता येणार आहे. सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट विश्वस्त समितीचे दीपक पाटोदकर यांनी या नियमावलीच्या अनुषंगानं विस्तृत माहिती दिली आहे. माननीय जिल्हा प्रशासन, माननीय उपजिल्हाधिकारी कळवण यांनी COVID-19 नियमानुसार सप्तशृंगी निवासी देवीच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांना आवाहन केले आहे की 10 वर्षातील व 65 वर्षावरील वृद्धांनी मंदिरात दर्शनास येण्यास मंदिर प्रशासनातर्फे तसेच जिल्हा प्रशासनातर्फे बंदी घालण्यात आलेली असून अशा प्रकारे मंदिरात आल्यास त्यांना सदर मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही याची तमाम भाविक भक्तांनी नोंद घ्यावी. तसेच जे भक्त दर्शनाला येतील त्यांनी त्यांची COVID-19 RT-PCR किंवा त्यांचे 2 डोस झाल्याचे सर्टिफिकेट सोबत बाळगणे बंधनकारक असून ते नसल्यास देखील मंदिरात प्रवेश नसणार आहे याची नोंद तमाम भाविक भक्तांनी घ्यावी व सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट व तमाम सप्तशृंगीगड ग्रामस्थांना त्यासाठी मदत करावी ही सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त या नात्याने मी आवाहन करतो व कोविड निवारणाचे तंतोतंत पालन करावे जे दर्शनाला येतील असे देखील मी तमाम भाविक भक्तांना आवाहन करतो. जय आंबे, जय भगवती. दरम्यान कळवणचे उपविभागीय अधिकारी आणि सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या नियमावलीचं अनुपालन विश्वस्त समितीच्या वतीनं केलं जाणार असून भाविकांना नवीन नियमावलीच्या अनुपालन करतच देवीचं दर्शन आणि आशीर्वाद येणाऱ्या काळात घेता येणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, जनमत मराठी न्यूज, कळवण, नाशिक.